आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारनं वाई प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि स्थानिक पोलिसांमध्ये वाद सुरू आहेत. त्यातच नवनीत राणा या लोकसभेत महाराष्ट्र सरकार विरोधात अनेकदा प्रश्नही उपस्थित करतात. या पार्श्वभूमीवर केंद्रानं नवनीत राणा यांना सुरक्षा दिली आहे. नवनीत राणांप्रमाणेच याआधी कुणाकुणाला केंद्र सरकारकडनं सुरक्षा कवच मिळालंय ते आपण पाहूया. उद्धव ठाकरे, तुझे क्या लगता है कि तूने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है? आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा. ये वक्त का पहिया है, याद रखना. अभिनेत्री कंगना रनौत ने ठाकरे सरकार से पंगा घेतला. तिला लगेच वाई प्लस सुरक्षा. हायकोर्टात लोटांगण घातलं उद्धव ठाकरे यांनी की आमच्याकडे काहीच नाही. ओ, तुमचा माफिया सेनेमध्ये हिम्मत असेल ना तर किरीट तुम्हाला हात लावून दाखवा. किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर धारदार आरोप केले. त्यांना झेड सिक्युरिटी 100 से 150 पुलिस हमारे घर में आती है. मेरे बुजुर्ग माता पिता वो घर में रहते हैं. मेरे छोटे बच्चों के सामने पुलिस वाले बोलते हैं ये ऊपर से हमें आदेश आया है, अगर तुमने हमारी बात सुनी ना तो यहाँ से घसीट के तुम्हें कमिश्नर के ऑफिस में और जेल में डाला जाएगा. आणि आता खासदार नवनीत राणा यांनी स्थानिक पोलिसांवरच आरोप केले आणि त्यांनाही वाई प्लस सुरक्षा देण्यात आली. ज्यांनी ज्यांनी थेट ठाकरे सरकारशी पंगा घेतला त्यांना त्यांना केंद्राकडून खास सुरक्षा कवच पुरवण्यात आलाय. आता याच यादीत खासदार नवनीत राणा यांचा समावेश झालाय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अपक्ष निवडून आल्या, त्याही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती. पण निवडून आल्यानंतर त्या भाजपच्या अधिक जवळ गेल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारवर आणि त्यातही शिवसेनेवरती त्यांच्या टीकेचा सूर हा अधिक आक्रमक असतो. काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं. त्यामध्ये नवनीत राणाविरुद्ध स्थानिक पोलीस असं देखील चित्र उभं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती केंद्रानं त्यांना हे सुरक्षा कवच दिलंय. याआधी कंगना रणावत आणि राज्य सरकारमध्ये खटके उडत होते. त्यानंतर कंगनाला वाय प्लस सुरक्षा केंद्राकडून मिळाली. त्यात 11 कमांडो तैनात असतील. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षेच्या धोक्याबाबत जे अहवाल मिळतात त्यावर केंद्रीय गृह मंत्रालय हे निर्णय घेत असतं. त्यानंतर सुरक्षा मिळालेल्या यादीत समावेश होतो तो किरीट सोमय्यांचा. किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारवर घोटाळ्यांचे आरोप करतात. केंद्र सरकारनं त्यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. त्यात CIFचे 40 जवान अहोरात्र सोमय्यांच्या सुरक्षेत असणार आहेत. सोबतच SPO, NSG कमांडो, CISFचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, 2 स्कॉर्पिओ असा ताफा या सुरक्षेत असतो. आता याच यादीत आणखी एका नेत्याचा समावेश झालाय. त्यांचं नाव आहे नवनीत राणा. अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जो वाद झाला त्यामध्ये स्थानिक पोलिसांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. या प्रकरणात त्यांनी हक्कभंग प्रस्ताव देखील लोकसभेत आणला आणि बड्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना दिल्लीची वारी चौकशीसाठी करावी लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रानं त्यांना वाई प्लस सुरक्षा देऊन एक वेगळा राजकीय संदेश दिल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.